A-A? Aí. Yes. B-B? K-K? कणीदार K-K? खमंग G-G? अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळतू. भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब आणि भाजपा पदाधिकाऱ्यांनी चिमुकल्यांमध्ये रमत दप्तर आणि शालेय साहित्याचं वाटप चिमुकल्या विद्यार्थ्यांना केलं. महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग राज्यमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले भाजपा नेते रवींद्र चव्हाण आणि खासदार नारायण राणे यांच्या विशेष मार्गदर्शनानुसार राबवल्या जात असलेल्या दप्तर आणि शालेय साहित्य वाटप कार्यक्रम नेमळे जिल्हा परिषद शाळेत पार पडला. यावेळी उपस्थित शिक्षक पालक वर्गाने विशाल परब यांच्या या गरजेच्या उपक्रमाचं कौतुक केलं. जिल्हा परिषदच्या सर शाळा आहे बरोबर ना, त्यामुळे मी पोहोचणं खूप कठीण असतं, पण साहेबांनी एवढा आग्रह धरला की या माझ्या शाळेमध्ये विशालजी तुम्ही आता एकच सांगावं असं वाटतं साहेब की आज निमळे गावातील ही सगळी पंचक्रोशीतील मुलं या ठिकाणी येत आहेत. आज त्यांना चांगला व्यवस्थित तुम्ही मला वाटतं गव्हर्नमेंटने स्कीम सगळ्या दिलेल्या आहेत. सन्माननीय चव्हाण साहेबांमुळे बरेच विकास कामं या गावामध्ये झालेली आहे. या शाळेमध्ये पण अनेक काही प्रश्न असतील ते तुम्ही आम्हाला सांगा. आम्ही सन्माननीय चव्हाण साहेबांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आमची सगळी टीम तुमच्या सोबत आहे. तुम्हाला ठामपणे सांगते मोठं होऊन आमचे विद्यार्थीही आपल्या समाजसेवेचा वारसा निश्चितपणे पुढे चालवतील असा शब्द विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत दिला. यावेळी भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब, नेमळेचे माजी सरपंच विनोद राऊत, ऍडव्होकेट अनिल निरवडेकर, गाव प्रमुख मनोहर राऊत, बूथ अध्यक्ष सुनील राऊत, प्रवीण वेंगुर्लेकर, भास्कर राऊत, नंदकुमार देवळी, प्रकाश नेमळेकर, शशिकांत नाईक, समीर नेमळेकर, रोहित राऊत, साई नाईक, ग्रामपंचायत सदस्य गौरवी कुणकेरकर, सुहास पिकुळकर, गुरुनाथ पिकुळकर, साक्षी राऊत, विनीत राऊत, मुख्याध्यापक विठ्ठल तुळसकर, शक्ती केंद्र प्रमुख गौरव मुळी, महिला गाव अध्यक्षा तन्वी राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि विशेष करून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये सावंतवाडी म्हणा, वेंगुर्ला, दोडामार्ग या ठिकाणी गेले कित्येक दिवस शाळा ज्या दिवशीपासून सुरुवात झाल्या दप्तर वाटप म्हणा, वह्या वाटप, छत्र्या वाटप, अनेक उपक्रम हे भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही करत आहोत. सन्माननीय या जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकास कामं म्हणा किंवा सर्वसामान्य गोरगरीब जनतेपर्यंत गव्हर्नमेंटच्या भारत देशाचे जेवढ्या स्कीम आहेत, आज महाराष्ट्र सरकारचे जेवढ्या महायुतीच्या स्कीम आहेत त्या लोकांपर्यंत कशा पोहोचतील याचं एक आगळं वेगळं उदाहरण तयार करण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल.